स्थान दर्शनीय सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र आष्टी तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील स्थान वंदन करत आहोत। आष्टी या स्थानाला जाण्याचा मार्ग वाकीहून आष्टी चिंचखेडा हातखेडा मार्गे 9 किलोमीटर अंतरावर आहे। हा पायमार्ग आहे। आष्टी हे गाव अमरावती परतवाडा मार्गावर अमरावतीहून 19 किलोमीटर अंतरावर आहे व परतवाड्याहून 31 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी एसटी सेवा उपलब्ध आहे आणि निवासाची देखील या ठिकाणी व्यवस्था आहे। स्थानाची माहिती। वस्तीस्थान हे स्थान आष्टी गावच्या पश्चिम विभागी उत्तराभिमुख देवळात आहे। सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते। आता आपण येथील स्थान क्रमांक 2 जे पटीशाळेवरील आसनस्थान आता वंदन करत आहोत। पूजा आरोगणा पहुड उपहुड झाल्यावर सर्वज्ञांना येथे आसन होते। आता या ठिकाणची लीला आपण श्रवण करणार आहोत। आता अशा पद्धतीने नैसर्गिक उगाळणे पावडर वगैरे वापरत नाही। पावडर येते पण पावडर वापरत नाही। हे किती वेळ करावं लागतं असं? 1.5 घंटा लागत। पावडर ही मिळते याची नाही का? हा पावडर मिळते पण पावडर वापरत नाही। वापरत 1.5 तास लागतो उठून उगळायला। मी कसं आहे हे परमेश्वराची शरीर ना आपली मेहनत आहे म्हणून ते आपण केलंच पाहिजे। देवासाठी आपण केलंच पाहिजे तेवढं। पावडर काय आहे आजकाल मशीन आधी गाल्या धरली बटन लावली असा देव कमावणं कोणा अर्थ आहे का त्याला? देवानं काय सांगितलं आपल्याला? शरीरानं तन मन धनांनी तुम्ही मला अर्पण कर। तन मन धन हे तुम्ही मला अर्पण करा, मी तुम्हाला साक्षात बिलकुल भेटतो। देवानं सांगितलंच आहे ना। मग आपण का ते बटन दाबवा मशीननं उगाळा मग देवाला लावा? कितीक वर्ष करा लागते आपल्याला? जगणं किती वर्ष आहे? 80 वर्ष जास्तीत जास्त, त्याच्यावर नाही। आयुष्य 100 आहे पण 80 वर्ष जगणं आहे। त्याच्यातही 20 वर्ष तर हात आपले हातपाय कामच नाही करत।
एवढंच जर मी झालं या जन्मामध्ये येऊन तर काय अर्थ आहे? बरेचसे लोक आहे, मला नाही पटत, माझ्या तत्वाला नाही पटत. याचा आनंद वेगळाच आहे, समाधान वेगळाच आहे. आपल्या आलेल्या जन्मामध्ये देवाचे आपल्या शरीरानं कष्ट झाले पाहिजे. काही ना काही तर शरीराले आपण देवाच्यासाठी काही ना काहीतरी आपल्या शरीराने झटलं पाहिजे आपण. दंडोत प्रणाम. आपण श्री क्षेत्र आष्टी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण आता स्थानवंदनही केलेलं आहे आणि या ठिकाणी आदरणीय विलासराव गुंफेकर दादा या ठिकाणी पुजारी आहेत आणि दादांना विनंती करतो की या स्थानाची लीळा आम्हाला निरूपण करावी. सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय. मग सर्वज्ञ आसुटी से बीजे केले महालखमुखीचे देवडी आसन झाले. म्हणजे या ठिकाणी आसुटी नावाचं एक गाव होतं, महालक्ष्मीचं हे मंदिर होतं आधी. या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले आले आणि ज्या ते महालक्ष्मी होत्या त्या आसनावरून उठून स्वामींना आसन दिलं का बाबा या तुम्ही या ठिकाणी आसन ग्रहण करा. आणि महालक्ष्म्या आरती ओवाडायला लागल्या. मग बाई सर्वज्ञ ती दिवसाचा वेचू आणला होता तो सरला. स्वामींच्या सोबत तीन दिवसाची जे सामग्री होती ते संपून गेली. बाई साजवळी तीन रुपये उरले होते ते मागाची सरिले. बाई साजवळ तीन रुपये उरले होते ते मागाची सरिले. बाई सामनीतले बाबा आता काही वेचावे नाही. बाईसा म्हणते सर्वज्ञांना की बाबा आता आपल्याजवळ काही कोणत्याच प्रकारची सामग्री उरलेली नाही आहे. आता आपण काय वेचाव्या, म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, कसं करणार, विडा अवसर भोजनाचं कसं करणार? तर सर्वज्ञ म्हणितले बटिका जागा सोडा दामे पोपड फोडणा वानिया पासी गान ठेवा. सर्वज्ञ म्हणतात बटिका जागा सोडा दामे पोपड फोडणा हा वानिया पासी गान ठेवा असं सर्वज्ञ बटिकांना म्हणतात. पुन्हा बाईसा प्रश्न करते स्वामींना. बाईसा म्हणितले बाबा येते काही मागवते येणे असे. सर्वज्ञांना बाईसा म्हणते की बाबा येते काहीतरी मागच्या काळातलं द्रव्य असल. पुन्हा बाईसा म्हणते बाबा तू पोपट बोडणा एकुता असे खणू भाऊनू असे तोही तुम्ही घाण ठेवी जिती. बाईसा म्हणते आपल्याजवळ तो एकच आहे आणि तोही तुम्ही गहाण ठेवता म्हणताय. सर्वज्ञ म्हणितले होय बाई आम्ही ठेवी जेल. सर्वज्ञ म्हणतात होय आम्ही हा ठेवल. पुन्हा बाईसा म्हणते बाबा येते काही मागवते येणे असे. सर्वज्ञ बाईसाच्या प्रश्नाला उत्तर देतात होय बाई येते के दांडे सात लोहिया आळलिया माळलिया द्रव्या भरलिया असती. इथं एक सारख्या सात कडाया अशा द्रव्यानं भरलेल्या आहे आणि माळू माळू माती सारी जेल परी दिसती. आणि या ठिकाणी आडवी उभी जर माती सारवाल तुम्ही तुम्हाला ते दिसल. परी बाई येत आमा ये देवते खारीचे द्रव्य आमा प्रवृत्ती नसे. म्हणजे आमची या ठिकाणी
हे द्रव्य घेण्याची प्रवृत्ती नाही, देवतेच्या अधिकारामधला आहे, हे आम्हाला घ्यायचं नाही। मग सर्वज्ञ म्हणतात का जा पोपट पुडणा हा घाण ठेवा। भट्टोबास गेले पोपट पुडणा वानियापासी, सोडा दामे गान ठेविला आठ दामे वेचू आणिला, आठ दाम रोकड आणिले। मग भट्टोबास गेले आणि आठ दामाचा सर्व सामुग्री घेतली, विडा अवसर सीधा आटा वगैरे, आणि आठ दाम रोकड आणले पूजा अवसर करण्याकरता। मग बाईसा उफार निपवजीला, पूजा अवसर झाला, विडा अवसर झाला। मग या ठिकाणी बाईसांनी पूर्ण सामुग्री वगैरे तयार करून स्वामींचा पूजा अवसर केला आणि उपहार केला। स्वामी सर्वज्ञ आसनी बैसले असता पड उपवूड झाला। सर्वज्ञ आसनी बैसले असता तो वाणिया देवतेशी आला। म्हणजे दुपारच्या वेळेसला त्याला इतका अनुभव आला त्या वाण्याला का हा जो पोपट पुडणा आपल्याजवळ आला तेव्हापासून आपला इतका काही व्यवसाय झाला का म्हणजे पूर्ण दुकानामधलं पूर्ण सामान संपून गेलं का हा जर पोपट पुडणा इतका चमत्कारी आहे तो ज्यांचा आहे ते कसे असतील। म्हणून तो वाणिया भट्टोबासांनी सांगितलं का आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आहो, म्हणून तो वाणिया देवतेचा भक्त असल्यामुळं तो आपण बा त्या देवतेच्या भक्तीकरता जावं आणि त्यांना पण देखावं पाहून घ्यावं कसे आहेत ते, म्हणून तो या निमित्तानं या ठिकाणी आला वाणिया। सर्वज्ञ आसनी बैसले असता तो वाणिया देवतेशी आला, त्याने भट्टोबासा ते देखिले, भट्टोबासाशी पूसिले, जो पोपट फोडणा गान ठेविला असे तो या गोसावियाचा। म्हणजे तू जो पोपट फोडणा तुम्ही आमच्याजवळ गान ठेवलेला आहे तो या गोसावियाचा। भट्टोबास मानिले हो याच गोसावियाचा। भट्टोबास म्हणतात का हो याच गोसावियाचा। त्याने सर्वज्ञासी देखिले म्हणजे त्यांनी पुन्हा सर्वज्ञाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर स्वामींचं तर कार्यच होतं, स्वामींना त्याचं मन वेधून घेतलं आणि पुन्हा त्यानं पिशवीमध्ये सोडा दाम सोबत आणले होते का आपण बा त्या ठिकाणी चाललो देवतेपाशी आपण हे सोळा दाम ठेवावं, पण सर्वज्ञ दिसले त्यांना। मग त्याने पिशवीचे सोळा दाम काढिले, सर्वज्ञासी श्रीचरणा ठेविले, दंडवत घातले। सर्वज्ञांना दंडवत श्रीचरणावर ठेवले आणि स्वामींच्या तो दर्शन घेतलं आणि दंडवत घातले। मग सर्वज्ञासी विनवीनी केली, सर्वज्ञांना विनवणी केली का बाब जी जी आपुला जो पोपट पूर्णा गान ठेविला असे तो घेऊन या। म्हणजे जो आमच्याजवळ पोपट पूर्णा गान ठेवलेला आहे तो तुम्ही घेण्याकरता पाठवा। सर्वज्ञ म्हणितले बटिका जागा सोड, पोपट फोडणा घाण ठेविला असे तू घेऊन या। सर्वज्ञ म्हणतात बटिका जा, जो पोपट फोडणा घाण ठेवलेला आहे तो तुम्ही परत घेऊन या। मग भट्टोबास गेले पोपट फोडणा घाण ठेविला असे तू घेऊन आले। भट्टोबास गेले आणि जो पोपट फोडणा आहे तो घेऊन आले आणि बाईसाला चिंता लागली होती का तो पोपट फोडणा आहे ठेवला तो आपल्याला परत इथं वापस यायचं नाही आहे, म्हणून तिला चिंता होती। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तर आज श्री क्षेत्र मी आष्टी या ठिकाणी आलो, आदरणीय पुजारी दादाशी या ठिकाणी माझी भेट झाली,
लीला देखील अतिशय अतिशय सुंदर त्यांच्या वाणीतून इथे निरूपण केलेली आहे. स्वामी आपलं जे सर्वस्व काही आहे हे सर्व परमेश्वराचं दिलेलं आहे म्हणून परमेश्वर म्हणतात काही आपण जर करत राहाल आणि या ठिकाणी परमेश्वराचं सेवादास्य किंवा स्थानदर्शन वगैरे सर्व करत राहाल तर परमेश्वराचं जे सूत्र आहे ते परमेश्वरानं वचन सांगितलेलं आहे का एक घेऊन एक देती. पहिले आधी परमेश्वर म्हणतात का तुम्ही करा मी तुम्हाला संपूर्ण काही देणार सर्वस्व काही देणार म्हणून परमेश्वर म्हणतात का एक घेऊन एक देती. पहिले परमेश्वर घेतात मग आपल्याला सर्वस्व काही देतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये हे 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये आपण निस्त सर्वज्ञ श्री चक्रधर परब्रह्म परमेश्वर अवतार यांचीच आपण सेवा किंवा स्थानदर्शन आल्या गेल्यांची सेवा दास्य हे करत राहायचं असं परमेश्वर आपल्याला सांगितलेलं आहे. आपण त्याच पद्धतीनं सर्व महानुभाव पंथामध्ये आपण आलेलो आहो हा पंथ सर्व्या जीवांना सर्वांना लाभत नाही. आपलं काहीतरी पूर्वी जन्माचं आपण जोडलेलं असतं त्याच्यामुळं आपल्याला हा पंथ लागते म्हणून आपण परमेश्वराचं करत राहायचं हमेशा करत राहायचं असं दंडवत प्रणाम. सर्व सद्भक्तांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि इथल्या पुजारी दादांना एक फोन निश्चित करा. आले तर सर्व सेवा ते इथं करत असतात. मला अर्जंट जायचं होतं तरी देखील वेळात वेळ काढून त्यांनी इथं सेवा दिलेली आहे. आदरणीय दादांचं पुजारींना मी वंदन करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दादा आपला नंबर माझा 75 07 07 22 22 37 37 14 14. या स्थानाला तुम्हाला यायचं असेल किंवा संपर्क करायचा असेल तर इथल्या पुजारी दादाशी निश्चित संपर्क करा. दंडवत प्रणाम. दंडवत. कधी पायी पायी कधी रिक्षाने कधी जे मिळेल ते आणि विदर्भात ऊन भरपूर आहे वाहन काय असे मध्ये मिळत नाही बऱ्याच वेळेस कुठं कुठं आता येते.